तिच्या विरोधात खांडेकर व्यक्ती कोण आहे त्याला अर्ज करायला लावला. हसन मुश्रीफ साहेबाकडे जाऊन त्या सचिव सर्कलची आणि यांची चौकशी करण्यासाठी शेरा मारून पाठवलं. मी ज्यावेळेस मंगळवारी गेलो तर मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं उमेश पाटील आलता आणि त्यांनी तो शेरा मारून गेला. तुम्ही मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो, जिल्ह्याचं पद घेतोय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्याची? जबाब काय अधिकार आहे तुम्हाला? मुश्रीफ साहेबांनी स्वतः मला सांगितलं उमेश पाटील आलता. म्हणजे मालकांनी पक्षाने जो अध्यक्ष केला आहे त्याचं पद जाण्यासाठी त्याचं पद घालवण्यासाठी तुम्ही विरोधातल्या माणसाला रसद पुरवण्याचं काम करता. पैसे सर्वांकडे असतात, जो कष्ट करून पैसे कमवतो तो पैसे वायपट खर्च करत नाही, पण ज्याला दलालीमध्ये पैसे मिळतात किंवा हरामाचे पैसे मिळतात तो कुठेही पैसे घालवतो. लक्षात ठेवा, एखादा मुलगा जर आपल्या घरामध्ये चुकीच्या पद्धतीने वागत असेल, 2 रुपये खर्च करत असेल, तर आपण लगेच म्हणतो बाबा माझ्या बापाने हे करून ठेवलेलं आहे, हे तुम्हाला सांभाळायचं आहे, अजून त्यात तुम्हाला वाढवायचं आहे. अशा पद्धतीचं काम करणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने तुम्ही वागू नये. माझ्यावरती काय बोलणार आहे तुम्ही? अरे मी कोरा माणूस आहे, करकरीत आहे, व्यावसायिक आहे, मला कोणाची 2 रुपयाची गरज नाही ना, अशा नाही लाच लालच नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही स्टेज कुठले, सज्जन पाटलांनी सांगितलं वाढदिवसाचं स्टेज असेल त्या व्यक्तीचा तुम्ही गौरव केला पाहिजे, त्याला थोडंसं बोललं पाहिजे. गेल्या वर्षी त्या स्टेजवरती मालकांचं उणं धुणं, यावर्षी मालकांचं माझं उणं धुणं. पाटील बोलले एखाद्या मैत्रीच्या कार्यक्रमात गेलं तर त्या ठिकाणी मालकाचा उल्लेख करू नये की त्यांनी असं केलं तसं केलं. तुम्ही सांगता निष्क्रिय आमदार आतापर्यंत जनतेला वेठीस धरलं, कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. अरे ज्या व्यक्तीने लोकनेते कारखाना काढला ते त्यांच्या काळात काढला, त्यांनी काढला त्यांच्या गावात काढला, अनेक शिक्षण संस्था काढल्या त्यांच्या तामात पंचायत समिती ताब्यात, पंचायत समिती मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ बँक काय नाही ताब्यात त्यांच्या, दूध संघ. तुम्ही 6 वर्षात काय केलं, तुम्ही काय काढलं जनतेला सांगावं. ह्यांनी काय केलं, त्यांनी काय करावं, त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे. अरे तू काय करतोय, तुझं तू बघ ना. बोलाय सर्वांना येतं, 3.25 वर्षामध्ये यशवंत महाराज एक शब्द काढला नव्हता. आणि तू माझी कुंडली काय, मी तुझा 7, 12, 8 फेरफार सहित माझ्याकडे सगळं आहे. मी कुठेही काही बोला, मी कुणाला घाबरणारा माणूस नाही, कारण मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय ठेवत नाही. माझ्या पाचोळ्या ठेवला तर मी सोडत बी नाही. माझा बोलण्याचा विषय तू आहे, म्हणजे बोलण्याचा उद्देश एकच आहे की अशा पद्धतीची कामं आपण करू नयेत. तुम्हाला एक सांगतो, नरखेडमध्ये किंवा अजून एक तांबुळेच्या परिसरामध्ये आपली भगिनीच आहे ती दारू विकणारी भगिनी, त्या भगिनीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावरती तुम्ही 1800 करायला होता. ज्या ज्या जमिनीचं घोटाळं आहे त्याच्यावरती तुम्ही 1800 करायला होता. ज्या ज्या वडिलांची 18-20 गुंट जागा आहे ती बळकवण्यासाठी कुणीतरी काहीतरी सांगून त्याच्यावर 1800 दाखल करायला होता. अरे कुठलं प्रकार आहे हा? PI वरती FAI वरती तुम्ही दबाव टाकणार? किती दिवसाचं राजकारण असतं दबावाचं? कलेक्टर म्हणजे काय, कपाळाला स्टेला लावून आला 3 वर्ष करायला, माईक घेऊन बोलायला? त्या कलेक्टरची आवरून तुमची बी आवरून तुम्ही घालवणार स्टेजवरती? मी आता इथून कलेक्टरला बोला, स्पीकर ऑन करायचं तुम्हाला सांगायचं? अरे क्ला IAS ऑफिसर आहेत ते, त्यांनी त्याच्या लायकीप्रमाणे राहावं, ह्यांनी ह्याच्या लायकीप्रमाणे राहावं. कलेक्टर म्हणजे काय, तुमचा आमचा मालक थोडीच आहे, तो नोकर आहे आपला, चालणार नाही आहे. SPचा दबाव टाकून कार्यकर्त्यावरती अन्याय करणे, मी आतापर्यंत ही गोष्टी करत नव्हतो, त्याला आव्हान देतो की आजपासून 1 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला तू करून दाखव अन्याय किंवा गुन्हा नोंदवाय लावून टाक, मग तुम्हाला दाखवतो म्हणावं. ही पद्धत नाही, चुकीची पद्धत आहे. माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे, मालकाने जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली ती पार करण्याचा प्रयत्न मी इमानदारीने करतो आहे. जनतेचा कुठल्या जरी जनता आली तरी त्याचं काम करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला चांगलं आठवते, भाषण असते प्रत्येक वर्षी, एक रिमांड होत असते मालकाने. ज्यावेळेस मी फॉर्म भरल्यानंतर ती तारीख होती 4 ऑक्टोबर 2019, त्या मार्केट कमिटीच्या सभागृहा म्हणजे आवारामध्ये कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस मालकांनी सांगितलं होतं, मानेसाहेब तुम्ही अनगरचे परंतु बऱ्याच दिवसांनी तुम्ही बाहेर आहात, इथलं पाणी तुम्हाला अजून लागलेलं नाही, माहीत नाही अनगरचं. मालक बरोबर आहे, ते अनगरचं पाणी तुम्ही दाखवतच नाही हो. ज्यावेळेस तुम्ही अनगरचं पाणी दाखवाल ना त्यावेळेस त्यांना पाण्यात पाणी पिण्याची तहान सुद्धा होणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता तर मी तुम्हाला खोटं सांगत नाही, मी जडणघडणीतनं गरिबीतनं आलेलो आहे, कष्टाने आलेलो आहे, इथपर्यंत पोचलेलो आहे. मी कोणाच्या हरामीवरती किंवा दलालीवरती आलेलो नाही.
हे लक्षात ठेवा. बोलायला किती मुद्दे आहेत, मी अजून राहिलेले पावणे 2 वर्ष बोलू शकतो. त्यांनी त्यांच्या लायकीप्रमाणे राहावं, त्यांनी त्यांच्या इज्जतीप्रमाणे राहावं, ते एक पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी कार्याध्यक्षाचं काम करावं. 2017 ते 2022 संपून गेली, 1 वर्ष तुम्हाला कुणी कुत्रा इचरत नाही. जिल्हा परिषदमध्ये तुम्ही 4 रुपये आणू शकत नाही, हे कारण का, ते मालकांनी पाठवून स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून जिल्हा नियोजन मंडळावर पाठवून देण्याचं काम कुणी केलं होतं, मालकांनी केलं होतं. तुम्हाला काय, आम्हाला काय बोलता येतो? मला बोलायचं म्हटलं तर मी तर ओरिजिनल रिझर्वेशनमधला माणूस आहे, बोलायचं असलं तर बोल मला, मग तुझं काय, तू काय बोलतं मी काय बोलतोय बघूया. मग मी ओरिजिनल, माझा आजा पंजाबी अनगरमधनं बाहेर पडलेला आहे, म्हणजे सगळ्या ठिकाणचं पाणी पिऊन आलं, विदर्भापासून तुम्हाला सांगतो शेळगावपर्यंत पाणी पिऊन आलेलो आहे. त्यांनी फक्त नरखेड ते पुणेच पाणी पिलेलं आहे. माझा मी आवर्जून आवर्जून उल्लेख करण्याचा उद्देश एकच आहे, मला जास्त बोलायचं नाही. मी पहिल्यांदा बोलतोय, हे मलाही योग्य वाटत नाही, मालकांच्या समोर बोलणं बी योग्य वाटत नाही, परंतु त्यांनी त्याच्या लायकीप्रमाणे राहावं. पुन्हा अशा पद्धतीचा प्रयत्न जर केला तर मी पूर्ण उघडा करून टाकीन आणि ह्या मोहोळ तालुक्यामध्ये फिरायची अवस्था करून ठेवणार नाही, कारण युवक तो अध्यक्ष असताना मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, त्यामुळे त्याचं 7-12 कुंडली फेरफार आठ सगळे माझ्याकडे आहेत. एवढंच बोलतो आणि आपण चांगल्या पद्धतीने अहो मोरवंची नाही आस्ती कोळेगाववाले, ज्यावेळेस मी गेलतो ना आस्तीवाले तर म्हणले हे जिल्हा परिषद सदस्य 3 वर्षानंतर पहिल्यांदा माझ्याकडे आलं आहे म्हणले. ज्यावेळेस गेलतो त्यावेळेस मला काय वाटायला, ज्यायला ही मध्ये मला देतात का नाही ती ह्याच्यावर. म्हणजे बोलण्याचा उद्देश एक आहे की मालकाने जबाबदारी आपल्यावर दिलेली, जबाबदारीने वागलं पाहिजे आणि मालकाने जबाबदारी दिली म्हणून मालक व्हायचा प्रयत्न करू नये. आपण आपल्या पद्धतीने जर राहावं, मालकाने मालक राहावं, आपण आपली जागा विसरू नये, एवढंच बोलतो मी. माझ्या 2 शब्द संपवतो, धन्यवाद.